पंढरपूरला दर्शनासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू. नरखेड तालुक्यातील जलाळखेड नारसिंग इथून तीन युवक पंढरपूरला दर्शनासाठी गेले असता दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 10 जुलै रोजी घडली. पंढरपूरला पोहोचल्यानंतर आंघोळ करून दर्शन घ्यावे या उद्देशाने नदीच्या पात्रात उतरले, परंतु नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे सचिन शिवाजी कुंभारे वय वर्ष 28 पाण्यात बुडू लागला. त्यामुळे त्याच्या मदतीला विजय सरदार वय वर्ष 47 गेला असता दोघेही बुडत असल्याचे बघून मित्राने आरडाओरड केली. तेव्हा नागरिकांनी धाव घेतली व वाचवण्याचा प्रयत्न करीत त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करीत. मंदाकिनी नदीला आलेल्या पुराचा फटका नरखेडवासियांना. नरखेड तालुक्यात आज झालेल्या पावसामुळे नदी नाले भरून वाहत असून नरखेड शहरातील मंदाकिनी नदीला महापूर आला आहे. या पुराने गावातील रस्ते वेढले असून नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या घरासमोर 5 फूट पुराचे पाणी आहे. वेना नदीतील दुहेरी हत्याकांडमध्ये सख्खेच भाऊ आरोपी. गेल्या 2 दिवसापासून बुट्टीबोरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे हत्याकांड चर्चेत आहे. अखेर या हत्याकांडातील मृतकांची ओळख पटली असून उत्तम सुरेश बोडके वय वर्ष 31 राहणार बिहाडी कारंजा घाडगे तर सविता गोवर्धन परमार वय वर्ष 30 राहणार सोनेगाव अशी मृतकांची नावे आहे. हत्याकांड करणारे मृतकाचे भाऊ राहुल सुरेश बोडके वय वर्ष 27 व खुशाल सुरेश बोडके वय वर्ष 30 आरोपी आहे. त्याच्या दोन मित्राच्या मदतीने हत्याकांड करण्यात आले आहे.